12 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवरती आंतरराष्ट्रीय नर्सेस आणि मिडवाईफ दिन म्हणून साजरा केला जातो. सध्या जगभरातल्या नर्सेस आणि डॉक्टर्स समोर एक आव्हान आहे, ते म्हणजे कोविड-19 एक असा शत्रू ज्या शत्रूला डॉक्टर आणि नर्सेसनी पाहिलंच नाही. मग अशा पद्धतीने ह्या न दिसणाऱ्या शत्रूचा सामना नर्सेस कशा करतायत, त्यांच्या समोरची आव्हानं काय आहेत, त्यांच्या समोरचे चॅलेंजेस काय आहेत, भीती वाटते का काम करताना, मात्र असं असतानाही ह्या नर्सेस लोकांसाठी म्हणून दिवस रात्र जीवाची पर्वा न करता मेहनत करतात. आपल्या बरोबर सुरेखा सावंत मॅडम आहेत, त्या ट्रेन्ड नर्सेस असोसिएशन महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सुरेखाजी, एक भीती मनात असते कोविड वॉर्ड मध्ये जाताना, मात्र आंतरराष्ट्रीय नर्सेस दिनाच्या दिवशी मला खास करून तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की काय आव्हानं आहेत या नर्सेस समोर, कोविड सारखं एक शत्रू याच्या समोर जाऊन आपल्याला त्याला त्याच्यावरती मात करायची आणि त्याच्यासाठी प्रयत्न करायचे. नमस्कार. कोविड-19 जे चीनच्या वुहान शहरातून पूर्ण जगभर जे वेगाने धावत सुटले आणि आज त्याला ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर त्याला कंट्रोल कुठेतरी कमी पडतोय असं वाटतोय. आणि ह्याच्यामध्ये ह्या करोना किंवा कोविड-19 सगळे जनतेला नाही तर पूर्ण आरोग्य सेवेला त्याने हरवून टाकलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा आपण आरोग्य सेवा म्हणतो त्याच्यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर जे फ्रंट वॉर्कर्स आहेत ते सगळे इन्वॉल्ड आहेत. आता नर्सेसचं जर तुम्ही म्हणाल, जे परिचारिकांचं जर म्हणाल की त्यांना काय त्यांच्यापुढे चॅलेंजेस, तर मी म्हणेन त्यांना भरपूर चॅलेंजेस आलेले आहेत. कारण एक तर बेसिकली कोविड-19 हा रोगच आपल्याकरता नवीन आहे, त्याच्यामुळे लॅक ऑफ इन्फॉर्मेशन, एक डिझास्टरमध्ये असं नेहमी म्हटलं जातं की जर लॅक ऑफ इन्फॉर्मेशन असेल तर तुम्हाला डिझास्टर मॅनेज करणं फार कठीण जातं. आणि कोविड-19 नवीन असल्यामुळे त्या रोगाबद्दल ना जनतेला इव्हन आरोग्य सेवेमध्ये पण ह्या रोगाबद्दल बरीचशी माहिती नव्हती, त्याच्यामुळे ते ज्ञान किंवा त्याच्याविषयी माहिती लोकांना देणं आणि त्या आरोग्य सेवकांना देणं फार महत्त्वाचं होतं, हे एक मेजर चॅलेंज होतं. त्याच्यानंतर दुसरं चॅलेंजेस जे होतं आणि आम्ही जे जास्त फेस केलं की इनसफिशियंट स्टाफ, म्हणजे असं म्हणता येईल की बेसिकली आपल्याकडे परिचारिकेंचं मनुष्यबळ हे आरोग्य सेवेमध्ये जे असलेल्या जे गरज नॉर्म्सपेक्षा ही बरंच कमी आहे. आणि नर्सिंग हे असं फिमेल डॉमिनेटेड प्रोफेशन असल्यामुळे बऱ्याचशा नर्सेस किंवा परिचारिका त्यांच्या काही नैसर्गिक कारणास्तव म्हणजे काम करण्यासाठी म्हणजे ती येऊ शकत नाहीत. म्हणजे फॉर अन एक्झाम्पल, म्हणजे त्यांची प्रेग्नन्सी म्हणा किंवा डिलिव्हरी म्हणा किंवा मॅटर्निटी लीव्ह किंवा चाईल्ड केअर लीव्ह या बऱ्याच प्रोसेसमध्ये जर तुमच्याकडे बऱ्याच नसत असल्या तर ॲक्च्युली उपलब्ध नर्सेस या त्याच्या कमी असतात. आणि अशामध्ये हा जो रोग आला आणि हा जे आपण कधी बघितलं नव्हतं आतापर्यंत की एका म्हणजे त्यांच्या हेल्थ केअर वर्कर्सचा जो ॲफेक्ट करायला लागला तर त्याच्यामुळे त्या हेल्थ केअरच्या संपर्कात जेवढी लोकं आली होती त्या सगळ्या लोकांना क्वारंटाईन करायला लागलं, त्याच्यामुळे असलेल्या मनुष्यबळामध्ये अजून कमतरता व्हायला लागली. हे एक दुसरं चॅलेंज होते की त्याच्यावरती तुम्ही काय करायचं सगळ्या नर्सिंग ॲडमिनिस्ट्रेटर्सने. नंतर ते चॅलेंज जे आलं की PPE ज्याला आपण पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणतो की नॉर्मली जनरल हॉस्पिटलमध्ये हे कधीच उपलब्ध नव्हते आणि आपण ठेवतच नाही. म्हणजे आमच्याकडे HIV किट म्हणतात त्याला, की जिथे प्लास्टिक एप्रन, साधा एप्रन असतो, ट्रान्सपरंट ग्लव्स, मास्क आणि कॅप घालून आपण पेशंट बरोबर काम करायचो. पण ह्याला जे कॉम्प्लिमेंट ऑफ PPE म्हणतात, ज्या प्रकारचं PPE लागतं, ते PPE तर सुरुवातीला ते हॉस्पिटलमध्ये अस्तित्वातच नव्हतं, नंतर मग ते मागवायला लागलं होते. आणि त्याच्यामध्ये लॉकडाऊन डिक्लेअर झाल्यामुळे जवळजवळ सुरुवातीला ते हॉस्पिटलमध्ये पोचली फार कमतरता जाणवली आणि त्याच्यामध्ये ह्या PPEच्या कमतरतेमुळे पेशंटला हँडल कसं करायचं, नर्सेसने पेशंटला हात कसा लावायचा, त्यांची काळजी कशी करायची, हे एक मोठं चॅलेंज होतं. आणि ट्रान्सपोर्टेशन बिकेम अ मेजर इश्यू. आणि त्याच्यानंतर पण मला वाटतं गव्हर्नमेंटने बऱ्याच हालचाल करून मग ते हळूहळू हॉस्पिटलपर्यंत पोचायला लागलं. त्याच्यानंतर एक मेजर चॅलेंज होतं की स्पेशली गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये किंवा BMCच्या हॉस्पिटल्समध्ये तुम्ही जर कधी गेला तर तुम्हाला असं दिसेल की वॉर्ड्स किंवा कक्ष फार क्राऊडेड असतात, दोन कॉटमधलं अंतर हे फार कमी असतं. आता हे जेव्हा ही BMCचे हॉस्पिटल्स कोविड हॉस्पिटल्स म्हणून डिक्लेअर केली
तेव्हा त्यांना ते नवीन कक्ष बनवले, म्हणजे अस्तित्वात असलेले कक्ष त्यांना विलगीकरण किंवा आयसोलेशन वॉर्ड जे निर्माण करायला लागले त्याच्यामध्ये दोन बेडमध्ये 6 फुटांचं अंतर असणं हे मँडेटरी आहे. त्याच्यामुळे वॉर्डमध्ये असलेल्या बेडची संख्या कमी झाली आणि त्याचे काही नॉर्म्स आहेत ते वॉर्ड सेटअप करण्याचे, असं त्याची एंट्री कुठून पाहिजे, एक्झिट कुठून पाहिजे, पीपीचं त्याने डॉलिंग कुठे करायचं, डॉफिंग कुठे करायचं, बायोमेडिकल वेस्ट कुठे ठेवायचं, ह्या बऱ्याचशा गोष्टीचं आणि सेपरेट एंट्री सेपरेट एक्झिट ह्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी होत्या तर त्यांना क्रिएट करायला लागल्या. मॅम हाच प्रश्न विचारायचा आहे, गेले काही दिवस व्हिडिओज काही व्हायरल होतात तुम्ही पण पाहिले असतील आणि त्याच्यावरनं आरोप होतोय की असे व्हिडिओज अशा ठिकाणी डेड बॉडीजच्या बाजूला पेशंटची ट्रीटमेंट कशी केली जाते तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार, कारण काही नॉर्म्स काही प्रोटोकॉल तुम्हाला फॉलो करावे लागतात. येस, आता तुम्हाला एक सांगते मी, ऍक्च्युली तो व्हिडिओ मी पण बघितला, तो कधीच ते व्हिडिओ हे सांगता येत नाही कारण कॉर्पोरेशन हॉस्पिटल्समध्ये पेशंटचा लोड एवढा असतो आणि त्या तुम्ही जर तो व्हिडिओ केअरफुल बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की तिथले रिलेटिव्ह आत आणि पुढे करतायत, तर रिलेटिव्ह आता येताना आत बाहेर करतायत, याचा अर्थ माझ्या माहितीप्रमाणे तो कोविड वॉर्ड नसावा, कारण कोविड वॉर्डमध्ये आपण कुठे कधीही कुठल्या नातेवाईकांना आत घेत नाही, त्यांना एंट्रीच नसते. सेकंडली डेड बॉडी, आता मी सांगते यांच्या नवीन प्रोटोकॉल्स प्रमाणे, नॉर्मली आपल्याकडे प्रोटोकॉल काय, एखादा पेशंट एक्सपायर झाला वॉर्डमध्ये तर आपण त्याला 2 तास ठेवतो, 2 तासानंतर त्याचे रिलेटिव्ह वगैरे भेटून गेल्यानंतर 2 तासानंतर त्याची बॉडी पॅक होते, मग तो पेशंट मॉर्चुरीमध्ये बॉडी त्याची मॉर्चुरीमध्ये पाठवली जाते. बट वेअर एज इन द कोविडमध्ये एकदा डेथ डिक्लेअर झाली की पेशंटला ताबडतोब ते पेशंटची बॉडी बॅगमध्ये प्लास्टिक बॅगमध्ये घालून त्याला पूर्ण सील करून ते नातेवाईकांना दिली जाते. पण बऱ्याच वेळेला असं निदर्शनात आलेलं आहे की नातेवाईक बॉडी ताब्यात घ्यायला येत नाहीत आणि त्याच्यामध्ये सर्वंट शॉर्टेज पण असल्यामुळे जर नातेवाईक जर आले नाही तर ती बॉडी मग पोलिसांच्या ताब्यात दिली जाते. पण बऱ्याच वेळेला वॉर्डमध्ये असं आमच्या तुम्ही जर ॲक्च्युली जर परिस्थिती बघितली ती की तिथे सर्वंटचा पण शॉर्टेज असतो की जिथे ती बॉडी हलवायला पण माणसं नसतात म्हणून ती बॉडी तिथे पडलेल्या होत्या असं मला वाटतं. ते बरोबर, पण आपण आता ह्याच चॅलेंजच्या पुढे एक प्रश्न मला प्रश्न विचारतो की ज्या वेळेला एखादी नर्स काम करायला जाते किंवा ज्या वेळेला त्यांनी काम सुरू केलं तेव्हा त्यांच्या मनात काही भीती होती का? नाही, भीती तर अजूनही आहे, भीती नाही असं म्हणतात नाही, कारण बघा शेवटी प्रत्येकाला आपला जीव असतो. सो जेव्हा मी एखाद्या पेशंटवर काम करते तेव्हा त्याला काळजी करताना मला लागण होता कामा नाही प्रायमरी माझा उद्देश असतो. सेकंडली कारण मला जेव्हा लागण होते तर मी असं एकटी नसते तर माझ्याबरोबर माझं कुटुंब पण असतं आणि जेव्हा मी घरी जाते आणि या रोगाचं म्हणजे तो हेच असं आहे की तो मी घरी जाताना ती लागण माझ्या कुटुंबीयांना देऊ शकते किंवा ऑन द वे जेव्हा मी प्रवास करत असते तेव्हा पण मी त्यांना माझ्या आजूबाजूच्या कलिग्जना माझ्या कलिग्जना म्हणा किंवा प्रवासामध्ये मी अजूनही कोणाला लागण देऊ शकते. पण आता नर्सेस मेंटली तर प्रिपेअर्ड झालेल्या आहेत, कारण ह्या रोगाचं एक असं आहे की जरी लागण झाली तरी घाबरण्यासारखं काही नाही आहे, कारण ते विषाणू आहेत ते फक्त पण तुम्हाला काळजी करायची असते की जर तुमच्या बरोबर तुम्हाला जर डायबेटीस असेल, हायपरटेन्शन असेल किंवा हार्ट डिसीज असेल किंवा तुम्ही एखाद्या इम्युनोकॉम्प्रोमाइज ड्रग घेत असाल अँटीबायोटिक्स किंवा एखाद्या इम्युनोकॉम्प्रोमाइज तुम्ही काळजी करायला पाहिजे त्यांची. पण नॉर्मली आपले जे नवीन नियमावली जी प्रोटोकॉल्स आले त्याच्यामध्ये आपण काय करतो ते 55 आणि जे अबाव एम्प्लॉईज आहेत त्यांना आपण पाठवतच नाही कोविड वॉर्डमध्ये, त्यांना आपण वगळलं आहे की बऱ्याच जणी 50 बऱ्याच जणांना कोमॉर्बिडिटीज असतात त्याच्यामुळे आणि ॲज फार ॲज पॉसिबल इव्हन त्यांना ज्या नर्स ॲडमिनिस्ट्रेटर्स असतात ते वॉर्डमध्ये किंवा स्टाफने पाठवताना बघतात त्या की कुठल्या प्रकारच्या स्टाफ कुठे पाठवायच्या हे त्यांचं नियोजन असतं. ज्या नर्सना ज्या काम करतायत कोविड वॉर्डमध्ये त्यांना काउन्सिलिंग करावं लागतं, त्यांच्या मनातली काही प्रमाणात भीती असेल ती कमी करावी लागते, त्यांच्याशी बोलावं लागतं, मोराल बूस्ट करावं लागतं. येस येस डेफिनेटली, आणि ही गरज आहे, ही गरज आहे, दॅट इज व्हॉट इज रिक्वायर्ड. म्हणून आम्ही ॲडवाईस केली नर्स ॲडमिनिस्ट्रेटरनी व्हिजिबल झाले पाहिजेत, म्हणजे त्यांनी वॉर्डमध्ये राऊंड घेऊन त्यांच्याशी त्यांना भेटून इवन नॉट म्हणजे नर्सिंग ॲडमिनिस्ट्रेटर इवन इतर जे असतात हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटर जेव्हा ते राऊंडला जातात त्यांची तिथे उपस्थिती असणं फार गरजेचं असतं, तर नर्सेसना वाटतं की कोणीतरी आहे. सेकंडली बऱ्याच नर्सेसना हॉस्पिटल म्हणजे जाण्यापूर्वी त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे की पेशंट्स कसे सी काय असतं, जर तुम्हाला माहिती नसेल की पेशंटला कसं हँडल करायचं मग तुमच्याकडे फिअर ऑफ अननोन असं म्हणा, पण तुम्हाला कळतं की मी हा पेशंट कसा हँडल केला पाहिजे, मला त्याचं नॉलेज आहे, मी जर पीपी घातल्यानंतर मी सुरक्षित आहे ही जी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते
त्याच्यात आणि वी हॅव सीन अवर नर्सेस वन्स दे डॉन द पीपीई ना दे फॉरगेट एव्हरीथिंग अँड दे केअर फॉर द पेशंट. पण मॅडम याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिली जाणारी समाजाची मागणी. आपण बऱ्याचशा नर्सेसना ऐकलं त्यांना घरी घेतलं नाही, घरातनं काढून टाकण्यात आलं, त्यांच्या अंगावर थुंकण्यात आलं, त्यांना धमकी देण्यात आली. समाज म्हणून आपण कुठे चाललोय हा एक प्रश्न ह्या निमित्ताने उपस्थित होतो. हा प्रश्न तेच मी सांगत होते की जेव्हा आपल्याला सांगतात की हे टाळ्या वाजवून नर्सेस करतात एखाद्या आपलं सांगतात तेव्हा सगळे जण डोंट पण पडवतात. ॲक्च्युली काय करण्याची वेळ आहे ते हे बऱ्याच नर्सेसना आणि सुरुवातीला नाही अजूनही चालू आहे की नर्सेसना की घरी येऊनच दिलं नाही त्यांना, तुम्ही सोसायटीमध्ये यायचंच नाही असं पण त्यांना सांगितलं आलं. आणि याचे तुम्ही पण व्हिडिओ बघितले असेल की घरमालकाने त्यांना बाहेर काढलेलं आहे, चपला असं फेकून दिलं आहे असं बरंच आणि अजूनही होते. आणि नर्सेस बाबतीत सगळ्या हेल्थकेअर बाबतीत होते त्याच्यामुळे काय झालेलं आहे हा जो इश्यू आला त्याच्यामुळे बऱ्याचशा नर्सेसना नंतर मग गव्हर्नमेंटने असं हे घेतलं की त्यांना आपण एकतर क्वारंटाईन करताना ह्या मुली ज्या कोविड वॉर्डमध्ये काम करतात तेव्हा काम करत असताना त्यांना ते लोक इन हाऊस हॉस्पिटलमध्ये स्टे करतात. आणि त्याच्यानंतर जर त्यांना 7 दिवस विलगीकरण करायचं असेल तर एखाद्या हॉटेलमध्ये बऱ्याच ठिकाणी हॉटेलमध्ये राहण्याची सोय केलेली आहे. तर तो आता पण हा इश्यू चालू आहे आणि मला वाटत नाही तो संपेल हा इश्यू चालूच राहणार. सध्याच्या स्थितीला आपल्या हॉस्पिटल्समध्ये खास करून सरकारी पीपीई मास्क आणि एकंदरीतच जे प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स आहेत त्यांची संख्या पुरी आहे, योग्य प्रमाणात आहे? डेफिनेटली आहे मी म्हणेन, कारण मी नेहमी ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या अधिसेविका ज्या मिटन्स आहेत त्यांच्याशी नेहमी संपर्कामध्ये असते की तुम्हाला पुरे पडेल. पण कधी कधी प्रॉब्लेम कुठे होतो माहिती आहे का, हे लॉकडाऊनमुळे जर ट्रान्सपोर्टेशन इश्यू आहे. कालच मला एका मॅटर्निटी होममधून फोन आला होता की मॅडम आमच्याकडे मास्क नाही, कारण त्यांना ते एक सप्लाय आला आणि दुसरा सप्लाय येईपर्यंत कधी कधी गॅप पडतो आणि त्या जो तो जो पिरियड असतो त्याच्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम होतो. मी त्यांना तिला मी त्यांनी मला फोन केला होता कारण आम्ही असोसिएट करतोय बऱ्याच गव्हर्नमेंट आणि एम्सी हॉस्पिटल्समध्ये N95 आणि मास्क डिस्ट्रीब्यूट केले होते. तर तिला कोणीतरी सांगितलं पण आम्ही ऑलरेडी सगळं डिस्ट्रीब्यूट केलं होतं. तर मी म्हटलं ॲज ऑन टुडे म्हटलं की तू कुठल्या तरी इतर PMC हॉस्पिटलमध्ये फोन कर, त्यांच्याकडून तो आता मागून घे कारण युअर सेफ्टी इज फर्स्ट. ओके आणि त्याच्यानंतर म्हटलं तुमचा ती मला म्हणाली आमचा उद्यापर्यंत सप्लाय येतो. म्हटलं तोपर्यंत म्हटलं विदाऊट सेफ्टी गियर्स यू नॉट गो, यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. तोपर्यंत तिने मोबिलाईज केले पण सप्लाय आहे पण काही काही ठिकाणी याच्या पेरिफेरल हॉस्पिटल्समध्ये अजूनही प्रॉब्लेम, कारण तो जो टाईम असतो ना पहिला सप्लाय संपण्याचा आणि दुसरा येण्याचा त्याच्यामध्ये कधी कधी फरक येतो. बरोबर. एक आंतरराष्ट्रीय नर्सेस दिवस म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो की नर्सेसना जो सन्मान दिला पाहिजे ॲज अ हेल्थ वर्कर म्हणून आरोग्य कर्मचारी म्हणून हा दिला जातोय हा मिळतोय? मी फुल्ली त्याच्यावरती अजूनही ऍडमिट करणार नाही की 100% नक्कीच नाही. मी व्हॉट आय सीन की जेव्हा एखादा आय डू नॉट समाज अजून स्पेशली महाराष्ट्रामध्ये मी हे बघितलं आहे की हल्ली हल्ली म्हणजे आता मी पण टीचिंगमध्ये होतो तर बऱ्याच मुली मराठी मुली बऱ्याच नर्सिंगने यायला लागलेल्या आहे. पण एक जे सोशल स्टेटस म्हणतो ते अजूनही तेवढं मिळालेलं नाही की ज्यांची गरज आहे. आणि आम्ही हे WHO जागतिक आरोग्य संघटनेने किंवा Year 2020 इंटरनॅशनल इयर ऑफ पर्सन म्हणून डिक्लेअर केलं घोषित केलं तेव्हा म्हणजे आम्ही आता आम्हाला मान्यता मिळते WHO मान्यता दिली म्हणजे डेफिनेटली तुम्हाला सगळ्यांकडूनच मान्य मान आहे. आणि आम्ही असं वाट बघत होतो काहीतरी सेलिब्रेशन करण्याकरता आणि 2019 आम्ही प्रिपरेशन झालं. आम्ही 1 January आम्ही कॅन्डल लाईट मार्च करून सेलिब्रेट केलं टू बिगिन द इयर 2020 आणि जानेवारीमध्येच कोरोनाने भारतामध्ये पाय पुसवले आणि मार्च नंतर मिड मार्च नंतर सेकंड हाफ ऑफ मार्चपासून सगळ्या केसेस आपल्या भारतामध्ये एवढ्या वाढल्या केसेस. सो सेलिब्रेशन कर्तव्य या ठिकाणी नर्सेसचं आहे, समाजाच्या साठी आहे आणि त्यासाठी नर्सेस काम करतात. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला घेतो, सरकारकडनं काही तुमच्या मागण्या आहेत, तुमच्या मागण्या देखील महत्वाच्या आहेत तर त्या देखील आम्हाला शॉर्टमध्ये सांगू शकता? तुम्हाला मी सांगते तर आम्ही बरेच आता ह्या पिरियडमध्ये पण आम्ही बरेच लेटेस्ट गव्हर्नमेंटला चीफ मिनिस्टरपासून हेल्थ मिनिस्टरपासून नेहमीपासून आम्ही टाकले आहेत
की तुम्ही आज नर्सिंग मध्ये बघा तर स्टेट गव्हर्नमेंट मध्ये तर बरेच सिनियर पोस्ट आहेत, लाईक SNS सुपरिटेंडंट ऑफ नर्सिंग सर्व्हिसेस किंवा ADNs बऱ्याचशा पोस्ट वेगळ्या आहेत, हा वर्षानुवर्ष रिकाम्या आहेत त्या पोस्ट आणि ह्या कधी भरल्या जात नाहीत. आणि भरल्या तरी त्या पोस्टवरती भरल्या तरी कोणतरी खालचीला असं अडॉपवरती ते प्रभारी प्रमोशन देऊन तसंच ठेवतात, ते पूर्ण वेळ त्या पोस्टला अधिकारी मिळत नाही. त्याच्यामुळे वरच्या लेवलची काही जी पॉलिसी मेकिंग डिसिजन्स असतात नर्स, आता हा वेळेला तोच मेजर इश्यू आहे की नर्सेसनी काय ड्युटी करायची, किती तास करायची, किती ऑफ घ्यायची, ह्याच्यावरती बरंच तुम्ही जर इन्स्टिट्यूशन टू इन्स्टिट्यूशन तुम्ही चौकशी कराल तर सगळ्यांकडे व्हेरिएशन आहे, एक युनिफॉर्मिटी नाही. जसे केरलाला तुम्ही बघितलं तर केरला पॅटर्न त्यांनी दिली होती पण त्याच आपल्याकडे होत नाही कारण सेंट्रललाच कोणीतरी भेट नाही. आणि त्याच्यानंतर आमची एक मागणी होती की स्वतंत्र डायरेक्टर ऑफ नर्सिंग स्वतंत्र संचालक असणं गरजेचं आहे आणि ही आमची मागणी बरेच वर्षी त्यांनी नाही. त्याच्यानंतर सुरुवातीला फक्त डिप्लोमा नर्सिंग होतं, आता डिप्लोमा डिग्री पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टरेट नर्स प्रॅक्टिशनर हे सगळे आलेले आहे. टप्प्याटप्प्याने हा व्यवसायाची बरीच प्रगती झालेली आहे. तर सगळ्या ज्या डिप्लोमा नर्सेस आहेत त्यांना उच्च शिक्षणाची संधी द्या, सेवा पडती द्या, पदोन्नती द्या. बऱ्याच वेळेला पदोन्नतीपासून ज्या मी माझ्या टेलिव्हमध्ये एखादी स्टाफ नर्स म्हणून जॉईन झाली, 35-36 वर्षानंतर ती स्टाफ नर्स म्हणून रिटायर होते. की त्याच्यानंतर त्यांना काम करताना संरक्षण, आता त्यांनी कोविडसाठी 50 लाखाचा इन्शुरन्स त्यांनी जो काढलेला आहे, टेलिव्हिजन काढला आहे. तर वॉट म्हणजे आमचं एक मागणं आहे की ते कोविडसाठीच ठेवू नका, ते कोविड नंतर पण ही हेल्थ इन्शुरन्स चालू करतो कारण ते अदर वेदर कोविड ऑर नॉन कोविड दॅट केअरिंग फॉर द पेशंट्स. सेवेच्या ठिकाणी आवश्यक असलेली साधन सामग्री, बऱ्याच वेळेला ज्या मुली काम करतात आता कोविड आहेच पण अदरवाईज ऑल्सो म्हणजे कधी ग्लव्ज नसतात, म्हणजे ज्यांना ते PPE म्हणतो इतर फॉर्म म्हणते ते पण कधी कधी कमी पडतात. आणि स्टाफ जागा भरणं, वर्षानुवर्ष जागा कमी भरणं, कधीही जागा भरवते. बेसिकली आपला जो रेशो आहे नर्स टू पेशंट रेशो मुळातच म्हणजे कमी आहे तो, आणि त्यामुळे जागा भरल्या जाते. ते जागा सगळ्यांच्या भरणं आणि ते कायमस्वरूपी भरणं, कॉन्ट्रॅक्टवरती नर्सेस द्यायच्या नाही. आणि राज्यस्तरीय आरोग्यविषयक निर्णय जे घेतले जातात त्या परिचारिकांना सांगून करून द्या. बऱ्याच वेळेला जे नॅशनल पॉलिसीज म्हणा किंवा स्टेट लेवल पॉलिसी डिसिजन घेतले जातात नर्सिंग संदर्भात, त्याच्यामध्ये ज्या सिनियर कॅटेगरीच्या नर्स असतात त्यांना इन्व्हॉल्व करणं फार महत्त्वाचं आहे. आपण पाहिलं तर सुरेखा मॅमकडनं आपण जाणून घेतलं की कोविड आणि नर्स ह्याच्यामध्ये चॅलेंजेस काय आहेत, कारण खूप आव्हान मोठं हे नर्सेस समोर देखील आहे आणि ह्याचसाठी नर्सेस देखील आपल्या जीवाची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालून काम करतात, एक समाज म्हणून आपलं कर्तव्य आहे त्यांना समजून घेणं आणि त्यांना त्यांच्याबरोबर दुजा भाव न करणं, हीच अपेक्षा आपल्याला आज आंतरराष्ट्रीय नर्सेस दिनाच्या दिवशी सगळ्या नर्सेसच्या वतीने सुरेखा मॅडमनी व्यक्त केली.